नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी इज माय हॅबिट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण भूगोलचा नवीन टॉपिक आपण आज बघणार आहोत, तो आहे महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने. याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दिलेला आहे गोदावरी. गोदावरी नदी हिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये, त्याच्यानंतर नर्मदा नदी चा उगम होतो अमरकंटक मध्य प्रदेश, भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे, वर्धा नदीचा उगम सातपुडा मध्य प्रदेश, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा, वैनगंगा नदीचा उगम शिवनी सातपुडा आणि तापी नदीचा उगम बैतूल सातपुडा मध्य प्रदेश. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पैनगंगा नदीचा जो उगम आहे तो अजिंठा बुलढाणा, पेंच नदीचा उगम छिंदवाडा मध्य प्रदेश आणि उल्हास नदीचा जो उगम आहे तो खंडाळा सह्याद्री पर्वत. या नद्या आहेत, या नद्यावरचे या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचे उगमस्थाने तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर थँक्यू, धन्यवाद.